गंधर्वाची पंढरी। नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार। निमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे चंद्रभागेच्या तारी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेच्या द्वितीयाने पंढरपूर येथून प्रत्यक्ष भगवंत हे धापेवाडा येथे दाखल होतात अशी आख्यायिका आहे। सावनेरचे आमदार सुनील केदार, डॉक्टर राजीव पोतदार यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। श्री क्षेत्र धापेवाडा येथे आज या गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला या यात्रेनिमित्त या भागाचे स्थानिक आमदार सुनील भुकेदार यांच्या हस्ते आता ही पूजा झाली। त्यांच्याकडनं आता या ठिकाणी जाणून घेऊया काय त्यांनी विदर्भासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले। विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना केली की ह्यावेळेचा पावसा आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीमागत्यानं चांगल्या प्रकारचं वातावरण होते। मागच्या वर्षी जे काही शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं बोंडळीत नाही ह्यावर्षी होता कामा नये। यावर्षी वेळेवर पाऊस दे, वेळेवर ऊन पडू दे, किडीचा नाश होऊ दे आणि शेतकऱ्याच्या घरी त्याचं मागच्या झालं नुकसान भरभरून भरू दे, जेणेकरून त्याच्या मुलाचं उद्या भविष्याच्या दृष्टीने होणारं शिक्षण हे व्यवस्थित झालं पाहिजे अशा प्रकारे त्याला साकडं घातलं आणि या पांडुरंगाचा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे असा हमखास विश्वास करतो। तर यात्रेनिमित्ताने विदर्भातील कानाकोपऱ्यातून 200 वर दिंड्या, जवळपास 150 भजन मंडळे व हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पदयात्रेच्या गुरुपौर्णिमेच्या द्वितीयेला विदर्भाच्या पंढरीत दाखल होतात। डॉक्टर राजीव पोतदार यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार आपल्यासोबत आहे। आज या महापूजेच्या निमित्ताने त्यांनी विठुरायाकडे काय सगळे घातलं त्यांच्याकडनं जाणून घेऊ साहेब। आता राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या नावात अनास्था माहिती दिली आणि राज्यातल्या अनेक ठिकाणी जाळपूर आणि अशा प्रकारचे उद्रेक सुरू आहे, विठुरायाकडे काय सगळं घातलं। आज विदर्भाच्या पंढरपुरामध्ये धापेवाडा येथे विठ्ठल रुक्माईची प्रार्थना करत असताना या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जो उद्रेक पूर्ण राज्यामध्ये तयार झालेला आहे तो उद्रेक शांत होऊ दे, मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे। न्यायालयामध्ये केसेस प्रलंबित आहे त्या तातडीनं निकाली काढून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे। आणि विठुरायाच्या चरणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली आहे की हा महाराष्ट्र सुखी संपन्न झाला पाहिजे आणि महाराष्ट्राची वाटचाल ही प्रगतीकडे झाली पाहिजे यासाठी सर्व समाजामध्ये अतिशय चांगलं सौहार्द निर्माण होऊन खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी आज जो अशांत झालेला महाराष्ट्र आहे तो शांत होऊ दे आणि मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळू दे अशा प्रकारची प्रार्थना विठुरायाच्या चरणी आम्ही सगळ्यांनी केली आहे। येथील स्थानीय संत कोलबास्वामी विठ्ठलाचे निसीम भक्त होते। त्यांनी त्यांच्या आयुष्यात पंढरपूरच्या अनेक अखंडपणे वाऱ्या केल्या, परंतु काल अवघाने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी जाऊ शकले नाही, त्यामुळे विठ्ठलाने कोलबास्वामीच्या स्वप्नात येऊन येथे वाहत असलेल्या चंद्रभागेच्या किनारी उत्तर दिशेला असलेल्या बाहुली विहिरीतून मूर्ती काढून मंदिरात स्थापन करण्याचे सांगितले। दरम्यान कोलबास्वामींनी उमाजी आबा कोलकुटे यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। तेव्हापासून आजपर्यंत मोठ्या संख्येने भाविक मंडळी या ठिकाणी दाखल होतात। भक्त कुंडलिकासाठी ज्या पद्धतीनं विठ्ठल धावून गेल्याची ख्याती आहे त्याच पद्धतीनं विदर्भाचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा या ठिकाणी विठ्ठल कोलबाजींकरिता आला अशी चर्चा आणि अशी आख्यता आहे। त्यामुळं आता कोलबाजींच्या या त्यांचे वंशज म्हणजे 9व्या पिढीचे श्री हरी महाराज वेडेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया की नेमकी काय लाईट आणून जी कथा आहे ती नेमकी काय। महाराज नमस्कार। नमस्कार। कोलबाजी मूळचे बेलेची हो हातेवाड्यामध्ये विदर्भाचं पंढरपूर हो काय कोलबाजी महाराजांचा जन्म 1657 धापेवाड्याला हे बेल्याला झाला, नागपूर जिल्ह्यात बेला नावाचं गाव आहे, वेळा म्हणतात आता त्याला, तिथे जन्म झाला।
मग लग्न झालं, पोरवाळं झाले तर त्यांना पंढरपूरला जायची इच्छा होती. पंढरपूरला जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर पांडुरंगांनी त्यांच्या स्वप्नात सांगितलं की तू पंढरपूरला येऊ नको, मीच तुझ्या भेटीला धापीवाड्याला येतो. तू आपलं कुटुंब घेऊन धापीवाडा धर्मक्षेत्र म्हणून आहे, याला नारदाचं वरदान आहे, त्या चंद्रभागेच्या तीरावर जा, मी तुझ्या भेटीसाठी येतो. तर इथं जे पंढरीनाथ आले ते कोलबाजी महाराज समाधीस्थ होण्याच्या 20 वर्ष अगोदर त्यांना स्वप्नात सांगितलं पांडुरंगाने की नदीच्या पात्रात मी आहे, तू तिथं खोद आणि त्या मूर्त्या स्थापन कर. तर त्यांच्याबरोबर उमाजी पंत खोलकुटे म्हणून इथचे मालगुजार होते त्या काळातले 1690 मध्ये. तर त्यांनी खोदलं, त्या मूर्त्या निघाल्या आणि त्याची प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणाच्या हातानं करण्यात आली. त्यावेळेला उमाजी पंत खोलकुटे जे यांच्या स्वप्नात आणि कोलबाजी महाराज आणि सच्चिदानंद महाराज या तिघांमूर्तीच्या स्वप्नात पांडुरंगाने सांगितलं की मी नदीच्या पात्रात आहो, तू मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर. त्या पद्धतीप्रमाणे तिथं जे दिवड आहे ते पुरातन काळाचं दिवड आहे कोलबाजी महाराजाच्या हातावरचं, जिथं मूर्त्या बसल्या आहेत ते दिवड छोटंसं. आणि मग आता याचा बाकीचा परिसर नंतर तयार झालेला आहे. आता पवारसाहेब याचे देखरेखीखाली तेच मालगुजार आहेत आता धापीवाड्यात, आणि त्या मंडळाचे पांडुरंगाच्या देवस्थानचं जे मंडळ आहे रजिस्टर केलेलं त्याचे ते अध्यक्षही आहेत रुद्रप्रताप सिंग पवार. या दिवशी हजारोच्या संख्येने विदर्भासह विविध प्रांतातील भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.